तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कालपासून राज्यभर पडसाद उमटत असून काल दिवसभर मराठा समाजाकडून विविध प्रकारे निषेध आंदोलन होताना दिसून आले. काल पंढरपुरातही मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून निषेध करताना दिसून आले. आज सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पंढरपुरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. आज पंढरपुरात विविध पक्ष संघटनांनी एकत्र येत आपला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस आपला पाठिंबा व्यक्त करत शासनाने यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. शहरातील रस्त्यावरून पदयात्रा काढत पाठिंबा व्यक्त केला तर आज विविध समाजाच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आलाय. परवा दिवशी रात्री जालना येथे लोकशाही मार्गाने जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या राज्य शासनाने केला आणि मराठा समाजातील माता भगिनींना लाठी हल्ला केला व अनेक युवकांना बेदम मारहाण केली, जखमी केलं आणि लोकशाही मार्गाने जे आंदोलन चाललेलं आहे त्याला हिंसक वळण देण्याचं काम या शासनाने केलं. आम्ही आधीपासून पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही सगळे मावळे कुळी समाज असेल आदिवासी समाज असेल मराठा समाजासोबत आम्ही कायमस्वरूपी राहिलो आहे. मराठा समाज हा आमचा मोठा भाव आहे. मग मोठ्या भावाच्या समाजावर तर अन्याय होत असेल तर आम्ही छोटे भाव आहोत, त्यांच्यासोबत आम्ही पूर्वी पण होतो आता पण राहील. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन उग्र झालं तर कुळी समाज व आदिवासी महादेव कुळी समाज ह्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्यामध्ये बरोबरीने राहील. आणि आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या मोर्चाला येऊन आमचा जाहीर पाठिंबा महर्षी वाल्मिकी संघाचा जाहीर करतोय. शासन आपल्या दारी ही योजना पंढरपूरला 10 तारखेला आहे. आमचा गेल्या अनेक वर्षापासून आमचा प्रलंबित प्रश्न महादेव कोळी समाजाचा आहे आणि मराठा समाजाची जर जी भूमिका असेल हा शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ द्यायचं नाही तर त्याला पण आमचा जाहीर पाठिंबा राहील. आणि मराठा समाजासोबत हा शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळण्याची तयारी आम्ही सुद्धा करू आणि कुठला मंत्री संत्री कसा पंढरपुरात पाय ठेवतोय हे पण आम्ही बघू. मराठा समाजानं जे आंदोलन सुरुवात केली आहे त्याचा शेवट हा कुळी समाज केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी. जिल्ह्यामध्ये माझ्या मराठा समाजातील माता भगिनींवरती छोट्या छोट्या लहान मुलांवरती बांधवांवरती जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता नव्हे तर या मराठा समाजाचा लहान भाऊ म्हणून निषेध व्यक्त करतो. कारण या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा बहुजन समाज अडचणीत येतो, छोटे छोटे समाज अडचणीत येतात त्यावेळेला मोठ्या भावाची भूमिका जर का कोणता समाज बजावत असेल तर तो माझा मराठा समाज आहे. त्यामुळे इथं काही जास्त बोलणार नाही, प्रसंग बघून मी थोडक्यात उरक्त घेणार आहे. पण मी या ठिकाणी एवढंच सांगतो, ज्या वेळेला लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रानं बघितले त्याही वेळेला मुस्लिम समाज मराठा समाजाच्या सोबत होता, काली होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. भविष्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ढाल व्हायची जरी वेळ आली तर हा मुस्लिम समाज होईल आणि तलवार व्हायची वेळ आली तरी हा मुस्लिम समाज होईल. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जिजाऊ संजय पंडगर त्यांना.
समाज शहर अध्यक्ष पंढरपूर पंढरपूर शहर व तालुक्यात धनगर समाजा वतीनं जो चालनात माता भगिनी जो अन्याय झालाय त्याचा प्रथमतः आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचा थोरला भाऊ म्हणजे महाराष्ट्र समाज त्यांनी ज्यावेळेस जी भूमिका घेतली त्यावेळेस आमचा धनगर समाज आपलं पूर्ण ताकदीने शे आपल्यासाठी एक पाऊल पुढे असेल सरकार आहे मराठा धनगर मुस्लिम पोलीस समाजाला दाखले देतो म्हणला बारा मस्जिद आम्हाला बसवलं परत स्वतः सरतपुटी एकनाथ शिंदेला आपलं घेतलं परत त्याच्या सरतपुटी हाजी दादांना घेतलं चोर तिघांचा न्याय द्यावा जोपर्यंत आपण न्याय देत नाही या राज्य सरकारला आमची विनंती आहे की तोपर्यंत पंढरपूर समाजात पंढरपूर शहर आणि तालुक्यातला मुस्लिम समाजाचा माझ्या मराठा बांधवांना त्या मोठ्या बंधूंना आमचा जाहीर पाठिंबा असणार आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला चाकुरी घालून दिली छत्रपती ती शिवरायांच्या राज्यापासून ते आज नाग आहेत जे आम्हाला शिकवण दिले त्या शिकवणीचं पालन करत आम्ही आज आमचा मोठा थोरला बनतो मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या मुस्लिम समाजाच्या वतीने आमचे सर्व बांधव सर्वांच्या वतीने हे लेखी निवेदन राज्य शासनाला आम्ही मराठा समाजाला त्या ठिकाणी देतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल भक्ती मार्ग पंढरपूर जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 9970501942 आणि 9860 27 27 05.